नमस्कार, तुम स्वागत आहे मम्मीज किचन कट्ट्यामध्ये। आज मी तुम्हाला बोई मच्छीचं कालवण कसं बनवायचं, झटपट तिखट आणि आंबट असं आमच्या कोळी पद्धतीने ते दाखवणार आहे। ते चॅनल नवं असेल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका। खूपच छान लागतं आणि झटपट 10 मिनटात कालवण रेडी होतं, खूप छान आहे। आमच्या हे माझ्या सासरचं इथे मिळतं, सगळ्या ठिकाणी मिळतं, माझ्या सासरी खूप फ्रेश मिळतं। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी हे 2 बोई मच्छी आणलेले आहेत आणि असं क्लीन केलेले आहेत, अशा प्रकारे साफ केले जाते। जर तुम्हाला जर साफ कसे करतात ह्याची व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तशी मी व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी ॲड करेल। तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे आम्ही मच्छी साफ केलेली आहे, ती अशी क्लीन करायची असते। त्याच्यामध्ये आज गाभोरी पण निघालेली आहे। तर आपल्याला हे 2 पीस घेतलेले, हे 100 रुपयाचे 2 पीस आहेत। तसं आंबोशी आहे आणि हे वाटण आहे आपल्याला लागणार आहे। याच्यामध्ये मी मिरची, लसूण आणि कोथिंबीर जरा जास्त करायची, ज्याने आपला रस्सा जाडसर होतो। आता आपण कढईत ठेवूया, ते आपलं तेल ॲड, मी 1 ते 1.5 चमचा इतकं तेल ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये। आपलं तोप गरम झाल्यावरती 1 ते 1.5 चमचा इतकं मी तेल ॲड केलेलं आहे, कारण की मच्छीचं कालवण असलं की त्याला थोडंसं तेल जास्तच लागत, टेस्ट येत नाही। आता ह्याच्यामध्ये वाटण टाकलेलं आहे, वाटण टाकल्यावर आपलं वाटण तेलात छान शिजवून घ्यायचं आहे। आणि ह्या वाटणामध्ये मी एकच मिरची टाकली, त्या 4 ते 5 लसूण आणि कोथिंबीर जरा जास्त ॲड केलेली आहे। कोथिंबीर जास्त ॲड केली आपल्याला जो कालवणचा रस्सा आहे तो जाडसर होतो, तो त्याच्यामुळे मी कोथिंबीर जास्त टाकलेली आहे। तुम्ही जर रेग्युलर सबस्क्रायबर असतील माझे, तुम्हाला माहीत असेल हे आंबोशी म्हणजे काय आहे। हे आंबोशीचं पाणी पण आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, म्हणून मी आंबोशी अगोदर उठल्याबरोबर भिजत टाकली होती अशी व्यवस्थित अशी। कधी पण आंबोशी भिजत ठेवायची कालवण करण्याच्या आधी, म्हणजे त्याच्याने ती थोडीशी मऊ होते आणि फुलली जाते आणि खूप लगेच आपल्याला मिक्स करायला बरी होते। म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे आंबोशीचं पाणी तयार करून घ्यायचं आहे, हे सुद्धा आपल्याला लागणार आहे। आता आपण याच्यामध्ये टाकूया वाटण। बघ आपली बोई मच्छी, आपलं वाटण बऱ्यापैकी शिजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे, आपले घरचे मसाले, घरचा मी तिखट मसाला, आमच्या घरचा जो रेग्युलर मसाला आहे जो व्हेज नॉनव्हेज आम्ही एकच वापरतो, तो 1 चमचा इतका मसाला टाकलेला आहे, 1/2 चमचा इतकी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे। तुम्हाला जर कालवण तिखट अजून हवं असेल तर तुम्ही मसाला वाढवू शकता, तुम्हाला जर खूपच तिखट खायची सवय असेल तर तुम्ही मसाला ॲडजस्ट करू शकता, वाढवू शकता। आता आपण तेला, आता आपण हे वाटणामध्ये आपलं मसाले जे टाकले ते छान एक व्यू करून घ्या, मिक्स करून घेऊया, तेलावरती छान शिजून घेऊया। आता आपण ह्याच्या तेलावर आपली जी बोई मच्छी आहे ती आपल्याला ॲड करायची आहे, तेलावर छान फ्राय करून घ्यायची आहे अशा प्रकारे। सगळी मसाला त्याला लागला पाहिजे, आपला वाटण सगळं मच्छीला कोट झाला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला तेलावर छान फ्राय करून घ्यायचं आहे। आता आपल्या तेला फ्राय झालेलं आहे, आपण जे आंबोशीचं पाणी केलेलं आहे हे आपल्याला ॲड करायचं आहे। आता तुम्हाला आंबट किती हवं त्याच्यानुसार तुम्ही हे पाणी ॲडजस्ट करू शकता। तर मी यातलं पाणी सगळं टाकलेलं आहे, आता पाण्याच्यात आंबट किती हवं त्याच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट रस्सा करू शकता। थोडंसं आम्ही आता जे आपण वाटण केलेलं त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये पाणी मी ॲड करणार आहे, आधी थोडंच पाणी ॲड करणार। आंबट किती हे कालवण आधी मी कालवण जे उकडेल तर मी चेक करेल की किती आंबट झालेलं आहे, त्याच्यानुसार मी पूर्ण पाणी ॲडजस्ट करेल, कारण की जास्त आंबट कालवण खात नाही, त्याच्यानुसार मी ॲडजस्ट करेन। 10 मिनटामध्ये हे कालवण आपलं रेडी होतं। आता आपण ह्याला उकडायला ठेवून देऊया, मीडियम गॅस करायचं, स्लो गॅस आणि फास्ट गॅस नाही, मीडियम गॅसवर शिकवायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपल्याला आता उकडण छान आलेलं आहे। आता 5 मिनटांनी हे आपलं वाटण, आपली बोई मच्छी शिजली जाईल, खूपच छान लागते, टेम्पटिंग लागते। नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी। आणि माझ्या सासरी खूपच फ्रेश मिळते बोई मच्छी। तर चला आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि कमेंट करायला विसरू नका।